संडेला खर्च नाही, आता होणार बचत. दुसऱ्या संडेला मसाला, प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर 20% सूट. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा. सटाणा बस स्थानकासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून नव्या करकरीत बसेस दिल्या जात असल्याचे समजताच आजी माजी पालकमंत्र्यांनी डाव साधून सटाणा बस स्थानकाला मिळणाऱ्या बसेस आपापल्या मतदारसंघासाठी पळवल्यात. त्यामुळे सटाणा बस स्थानकात असलेल्या जुन्या खटारा झालेल्या बसेसवर प्रवाशांना जवळचा आणि लांबचा प्रवास करावा लागतोय. आजी माजी पालकमंत्री स्वतःच्या मतदारसंघासाठी काम करत असतील तर बागलांचे पालकत्व आहे तरी कुणाकडे, असा सवाल विचारला जातोय. सटाणा आगारातील बसेस नादुरुस्त असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत सटाणा आगाराला 40 बसेस मिळाव्यात, अन्यथा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच उपोषणाला बसण्याचा संतप्त इशारा माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील बस स्थानकांना मागणीनुसार अद्ययावत सुविधा असलेल्या नव्या बसेस पुरविण्याचा निश्चय केला आहे. त्यानुसार प्रत्येक बस स्थानकात नव्या बसेस पुरविल्या जात आहेत. सटाणा बस स्थानकाला देखील महाविकास आघाडीच्या काळात बसेस मंजूर झाल्या होत्या, मात्र त्यावेळचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्या बसेस आपल्या येवला आगाराकडे वळवून नेल्यात. गेल्या एप्रिल महिन्यात बसेसची मागणी झाल्यानंतर त्याही मंजूर झाल्यात, मात्र त्या सटाणा आगारात न पोहोचता पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव आगाराकडे वळवून घेतल्यात. यामुळे बागलांच्या प्रवाशांच्या नव्या बसेसमधून प्रवास करण्याच्या स्वप्नावर विरजण पडले. सटाण्याहून नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, नगर, गुजरात यासह अन्य शहरांकडे प्रवास करताना सटाणा आगाराच्या जुन्याच खटारा झालेल्या बसमधून प्रवास करण्याची वेळ आहे तशीच राहिल्याने प्रवाशांमध्ये अनेक वेळा संताप दिसून येतो. सटाण्याहून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. नंदुरबार, साक्री, नवापूर, अक्कलकुवा, दोंडाईचा आदी स्थानकांवरून नाशिकला जाणाऱ्या बसेस सटाणा आगारात येतात त्यावेळी प्रवाशांनी खचून भरलेल्या असतात. यामुळे सटाणा बस स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना या बसेसमधून प्रवास करणे शक्य होत नाही, त्यामुळे नाईलाज असतो सटाणा आगाराच्या बसमधूनच प्रवास करावा लागतो. यातील अनेक बसेस नादुरुस्त असल्याने रस्त्यावरच त्या दुकान मांडतात, यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. सटाणा आगारात 70 बसेस आहेत, त्यातील काही बसेसचे आयुष्य संपल्यात जमा आहे तर बहुतांश बसेस पावसाळ्यात गळतात. काही बसेसची आसन व्यवस्था मोडकळीस आली आहे, काहींची हेडलाईट पुरेसा प्रकाश देत नाही, बसेसचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे, स्टेअरिंग ऑइल नाही, गिअर पडत नाही, रेडिएटरमध्ये पाणी नाही, टायर्सची दुरावस्था, स्टार्टर खराब झाल्यामुळे धक्का मारण्याची वेळ येणे, फॅन बेल्ट नसल्याने मशीन गरम होणे, अशा एक ना अनेक बाबींमुळे बस चालक आणि वाहक मेटाकुटीला येऊन आपली नोकरी प्रामाणिकपणे करून प्रवाशांना सेवा देण्याचे काम करत आहेत. राज्य शासनाने महिलांसाठी 50% सवलत व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत केल्यामुळे शासनाची जबाबदारी ठरते महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षिततेची. शासनातले पालकमंत्रीच बसेसची पळवापळवी करत असतील तर महिला आणि ज्येष्ठ नागरिक खटारा बसेसमधून कसा प्रवास करतील, असा सवालही या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे. सटाणा आगाराच्या बसेस रात्री अपरात्री निर्जनस्थळी बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून यामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ शकते. परिवहन मंत्र्यांकडे सातत्याने मागणी करूनही नवीन बसेस मिळत नसल्याने शासन जनतेविषयी किती उदासीन आहे हे दिसून येते. लवकरात लवकर सटाणा आगाराला 40 नव्या अत्याधुनिक बसेस द्याव्यात, अन्यथा 15 ऑगस्ट पासून बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच आमरण उपोषण करण्याचा निर्वाणीचा इशारा राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी दिला आहे.
आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वीची परीक्षा, कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते. त्यामुळे 10वीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो. पण अशावेळीस पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो. प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो. अशा वेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात. लोकसंख्या विस्तार, औद्योगिक विकास, तंत्रज्ञानात होणारे बदल, सामाजिक आणि आर्थिक घडामोडी, जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत. 10वीनंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे. पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे तंत्रशिक्षण शाखा. याचा एकत्रित अर्थ म्हणजे तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करिअर म्हणजेच पॉलिटेक्निक. महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते. राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. महाराष्ट्रात 70 शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात 400 महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी 1,12,000 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये 70% जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात, तर 30% जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रँचला स्कोप आहे, इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण, स्वयंरोजगार, नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रँचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया. तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत, पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात. पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत. पण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड, आपलं पुढचं ध्येय, आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत. केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे, HL, भाभा अणुविज्ञान संशोधन केंद्र, सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे. त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ, RTO, ज्युनियर इंजिनिअरिंग, नगरपालिका, महानगरपालिका, जलसंपदा विभाग यातसुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये LNT, सिमेन्स, ABB, टाटा, TCS, इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी 10% जागा उपलब्ध असतात. यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये आपण BE आणि BTECसुद्धा करू शकतो. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार, आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो. यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो, तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची. मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करिअर घडते. त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले, कॉलेजचा असलेला स्टाफ, त्यांचे शिक्षण, अनुभव, त्यांचे प्रोफाईल, त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज, त्या कार्यक्रमांची माहिती, कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स, उपकरणं, त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या 3 वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे. त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, चौकस नजर या गोष्टींची जोड देणंसुद्धा आवश्यक आहे. चला तर मग इंजिनियर होऊया, देशविकासासाठी योगदान देऊया. जय किसान, जय जवान, जय तंत्रज्ञान. शर्ट कसा आहे? तो शर्ट नाही, स्वेटशर्ट आहे, पण बेस्ट आहे बरं का? बेस्ट वातावरण आहे. हे बघ, हे मी न्यू वॉच घेतलं, कसं आहे? एकदम बेस्ट. बेस्ट पे नाही काय रे, तू नेहमी नेहमी बेस्ट बेस्ट म्हणत असतो. हे बेस्ट म्हणजे नेमकं काय? बेस्ट म्हणजे नेमकं काय? बेस्ट म्हणजे श्री नेमिनाथ जैन संस्थेचं SHJB पॉलिटेक्निक कॉलेज, जी 42 वर्षांपासून कार्यरत आहे, जे की NBA नामांकन प्राप्त आहे. या कॉलेजला एक्सलंट ग्रेड मिळाले MSBT यांच्याकडून मॉनिटरिंग करता. या कॉलेजमध्ये बेस्ट कोर्सेस अवेलेबल आहे, जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इंटेरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन, ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग. बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज अवॉर्ड मिळाला आहे ISTE महाराष्ट्र अँड गोवा सेक्शन कडून. बेस्ट प्रोजेक्ट गायडन्स आणि प्रत्येक वर्षी 150 पेक्षा जास्त प्लेसमेंट्स.